सूरज चव्हाण बिग बॉस 5 विजेता झाला, पण अनेक संघर्षमय त्याची काय गाथा आहे नेमकं बघूया. अडचणीवर मात करून सूरज चव्हाणने गाठले यशाचे शिखर, संघर्ष ऐकून थक्क व्हाल. बिग बॉस मराठी 5 पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील घराघरातून त्याला तुफान पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे यंदाच्या पर्वात सूरज बाजी मारणार हे मात्र खऱ्या अर्थाने दिसत होत. त्यामुळे अनेक अडचणी मात करून सूरजने यशाचं शिखर गाठलं. त्याच्या आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा, त्याच्या नावाचं गावाचं नाव म्हणू आज टिकटॉक आणि आता इंस्टाग्रामवर रील्समुळे सूरज प्रकाश जोतात आला. त्याचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. लहानपणी त्याच्या आई वडिलांचं निधन, त्यामुळे मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. तो म्हणाला, माझ्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला, वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही. या तणावामुळे तिला वेळ लागलं, आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या, खूप त्रास व्हायचा. खचून गेली आणि माझी आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या. सूरजच्या घरात आत्या 5 बहिणी याशिवाय सुरुवातीला अनेक लोकांनी फसवणूक केली, मात्र हळूहळू सगळ्यातून मार्ग काढत यशाचा हा टप्पा गाठल्याचं सूरजनं बिग बॉसच्या घरात मात्र सांगितलं होतं. बिग बॉससाठी पहिल्यांदा नकार दिला होता, मात्र त्यानंतर टीमने तसेच अॅन्युअल साईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रोजेक्ट हेड केतन मांगावकर यांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून संपूर्ण गेम त्याचे फॉर्मॅट समजून सांगितला होता. तेव्हा कुठे मात्र तो तयार झाला. आधी ट्रेनिंग, नंतर त्या घरात सहभागी झाला होता आणि आज विजेता होऊन मात्र या मोठ्या महापर्वातून मात्र बाहेर पडला आणि अखेर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मात्र एक सेलिब्रिटी म्हणून मात्र सूरज चव्हाणची मात्र ओळख झाली. जेजुरी झालं, सिद्धिविनायक झालं, इथं मात्र देवदेवतांचं दर्शन घेत जेव्हा घेत होता त्यावेळेस मात्र जसं सेलिब्रिटी पाठीमागं लोक धावतात त्या पद्धतीने मात्र एक सेलिब्रिटी झाल्यासारखं मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीमागं लोक धावू लागले. एका फोटोसाठी मात्र खऱ्या अर्थाने बऱ्याचशे दूरपर्यंत त्याची मात्र खऱ्या अर्थाने एक झलक पाहण्यासाठी लोक धावत आहेत. का? एक छोट्या घरातून आला आणि सर्वात जास्त वोटिंगमुळे मात्र तो बिग बॉस 5 विजेता मा ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार असं आणि अनेक नेत्यांनी मात्र कौतुक केलं आणि कौतुक करावं अशाच पद्धतीचा मात्र त्याचा थक्क करणारा प्रवास. एक छोटा रील स्टार, एक छोटा युट्यूबर आणि त्याच जोरावरती मात्र खऱ्या अर्थाने नंतर बिग बॉसमध्ये एंट्री आणि आता मात्र एका झपक झपक जे गाणं आलं त्याचवर जोरावरती एक पिक्चर काढणं आणि बऱ्याचशा डायरेक्टरनी देखील मात्र त्याची नोंद मात्र खऱ्या अर्थाने आपल्या चित्रपटामध्ये व्हावा, चित्रपटामध्ये काम करावं अशी मात्र त्याला बरेचसे ऑफर येऊ लागल्या. आणि खऱ्या अर्थाने रितेश देशमुख यांनी मात्र पहिल्याच काळापासून त्याला मात्र मदत करण्यास सुरुवात केली, कारण एक छोट्याशा कुटुंबातून आलेलं एक व्यक्तिमत्व होतं. रितेश देशमुख जर बघितलं चित्रपटसृष्टीमधलं सर्वात मोठं अभिनेता म्हणून काम आणि त्यातली त्यात मुख्यमंत्र्याचा पोडका, एवढा असताना देखील मात्र छोट्या कुटुंबातून आलेल्या एका छोट्या माणसाला मात्र मदत करण्यात केली हे एक मोठ्या माणसाचं, एक मोठ्या मनाच्या माणसाचं खऱ्या अर्थाने त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी, कारण हल्ली माणसं छोट्या माणसाकडे मात्र लक्ष देत नाहीत, त्यांना काही घेणं देणं नसतं. हे जे मोठी माणसं असतात मोठ्या माणसाकडेच मात्र त्यांचा ओढा असतो आणि खऱ्या अर्थाने मात्र त्यांनी एका सूरज चव्हाणला एक छोट्या घरातल्या मुलाला मात्र साथ दिली आणि अखेर तो सर्वोच्च शिखरावरती पोहोचला. खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीमाग एक गुरु म्हटलं तर खऱ्या अर्थाने रितेश देशमुखचं नाव मात्र खऱ्या अर्थाने व्हावं लागेल. असो काही असो परंतु
सूरज चव्हाण मात्र खऱ्या अर्थाने एक जी तरुणी असते त्या तरुण्यापुढे एक आदर्श ठेवला. हा मनुष्य कितीही छोटा असू द्या, परंतु संघर्षातून मोठं शिखर गाठलं अशी होती त्याची एक संघर्ष गाथा.